पार्श्व ने कृषि उत्पन्न बाजार समिति पर केदार गुट का कब्जा बरसों से रहा है, पर अभी होने जा रहे कृषि उत्पन्न बाजार समिति के चुनाव में भाजपा अपने उम्मीदवार उतार कर इस चुनाव को मनोरंजक बना दिया है। भाजपा और मित्र दल ने किसान विकास अघाड़ी बनाकर अपने उम्मीदवार इस चुनाव में उतारे हैं। कांग्रेस की ओर से केदार गुट ने सरकार पैनल इस चुनाव में उतार कर जीत का परचम लहराने का मंसूबा बनाया है। वहीं भाजपा ने इस मर्तबा केदार गुट को परास्त करने की बनाकर अपने उम्मीदवारों को चुनाव मैदान में उतारा है। इसलिए उन्होंने प्रचार के दौरान मतदाताओं से संपर्क कर भाजपा के उम्मीदवारों को मतदान करने की गुजारिश की। केदारघाट शंकर पैनल के सभी उम्मीदवारों ने प्रचार के दौरान मतदाताओं से संपर्क कर महाविकास अघाड़ी के उम्मीदवारों को जिताने के लिए मतदान करने की मतदाताओं से गुहार लगाई। संत तुकाराम सभागृह में आज कृषि उत्पन्न बाजार समिति के उम्मीदवारों के चयन के लिए मतदान प्रक्रिया शुरू हुई। बाजार समितीची निवडणूक करणार आहे आणि आम्हाला 100% काय 101% आम्हाला 200% खात्री आहे। आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ही निवडणूक पाचवी तालुक्याची लढत आहे आणि त्यांचा आशीर्वाद हा आमच्या तालुक्यावर असा एक कौटुंबिक प्रेम जोपासत आहे आणि आम्हाला 100% खात्री आहे की ही निवडणूक महाविकास आघाडी ही चांगल्या पद्धतीने एक चांगला उत्तम असा निकाल महाविकास आघाडीचा या निवडणुकीमध्ये लागणार आहे। आणि याच्यामध्ये सांगितल्याचं झालं तर 4 सदस्य हे आपले बिनविरोध आलेले आहे, आता आपल्याला फक्त 14 सदस्य याची निवडणूक आहे आणि अतिशय चांगला पार्श्वनी तालुक्यामध्ये सेवामध्ये जे सदस्य आहे त्यांचा ग्रामपंचायत मधील सर्व सदस्यांचा चांगल्या पद्धतीचा उत्तम असा प्रतिसाद त्यांना मिळत आहे आणि 100% आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत असं मला आम्हाला 14 च्या 14 ही सीटा ह्या पूर्णपैकी यश त्यांना मिळेल आणि चांगल्या पद्धतीने निवडून येतील अशी पक्कास गॅरंटी आम्हाला आहे। पार्श्वनी मध्ये मी मगाशीच आपल्याला सांगितलं एक कौटुंबिक नातं असल्यासारखं आदरणीय केदार साहेबांचं आणि पार्श्वनीच्या तालुका वासियांचं आहे। रामटेक मध्ये ज्या पद्धतीचं राजकारण होत आहे खेदास्पद आहे, भारतामध्ये लोकशाही आहे आणि पार्श्वनी तालुक्यातील सर्व पार्श्वनी तालुकावासी लोकशाही तर एक चांगल्या पद्धतीचं त्याचं अवलोकन करेल इतकं मात्र सांगू शकते। आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वातच ही निवडणूक आम्ही लढत आहोत आणि जोपर्यंत राजकीय आयुष्य आमचं सर्वांचं राहणार आहे तोपर्यंत आदरणीय केदार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व निवडणुका या लढतील इतकं मात्र आश्वासन देते। या होत्या माजी जिल्हा अध्यक्ष विष्णुभर यांनी साक्षी दर्शवली की या निवडणुकीमध्ये पूर्णच्या पूर्ण सीटा या केदारगडाच्या म्हणजेच काँग्रेसच्या येतील अशी यांना अपेक्षा आहे आणि आशा आहे आणि कुठल्याही प्रकारचे या मतदानामध्ये उभीवादी आणि कोणत्याही संघटनेला समर्थन न देता केदार साहेबांच्याच गटाला भारी विजय मिळेल अशी यांनी अपेक्षा केली आहे। मी रुपेश, BCN न्यूज, पार्श्वनी।